मढी येथील गर्भगिरी भजनी मंडळ व नाथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 जानेवारी रोजी महिलांचा अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला। आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमात प्रामुख्याने महिला सहभागी होणार असून महिलांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची माहिती मढी येथील कानिफनाथ देवस्थानच्या विश्वस्त ज्योती मरकड यांनी दिली। पाथर्डी तालुक्यातील मढी येथील श्री गर्भगिरी भजनी मंडळ आणि नाथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 जानेवारीला महिलांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झालाय। यावेळी मढी गावच्या सरपंच रखमाबाई मरकड, उपसरपंच मीना अरोळे, कानिफनाथ देवस्थानच्या विश्वस्त ज्योती मरकड, मंदाबाई पाखरे, तैमुन्ना शेख, विजूबाई मरकड, अश्विनी निमसे या महिलांच्या हस्ते विधिवत पूजा करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी रवींद्र आरोळे, देवीदास मरकड, उस्मान शेख, बाळू मरकड सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते। 9 ते 16 जानेवारी पर्यंत या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेत। यात प्रामुख्याने महिला सहभागी होणार असून महिलांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची माहिती मढी येथील कानिफनाथ देवस्थानच्या विश्वस्त ज्योती मरकड यांनी दिली। महिलांचा अखंड हरिनाम सप्ताह दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 7 ते 7:30 विष्णू सहस्त्रनाम, 7:30 ते 11:30 गाभा भजन, 2 ते 5 श्रीमद भागवत कथा, 5 ते 6 व्याख्यान, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन, नंतर जागर। व ज्या पद्धतीने महिला कीर्तनकार भजनी भजनी मंडळ आहेत त्याप्रमाणे राज्यभरात असे व्यासपीठ तयार झाले नाही, तरी आम्ही मढी देवस्थानच्या ठिकाणी असा भव्य दिव्य कार्यक्रम घडवून आणलेला आहे। धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमही या सप्ताहाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत। महिला सक्षमीकरण करून धार्मिक परंपरा घराघरांमध्ये महिलांच्या माध्यमातून पोहोचावी आणि आपलं कुटुंब आपला परिवार धार्मिक वातावरणात राहावं या संकल्पनेतून या महिला सप्ताहाचं आयोजन केल्याची माहिती नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाथा मरकड यांनी दिली। आज नाथ प्रतिष्ठान आणि गर्भगिरी भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने अखंड महिलेचा सप्ताहाचं आयोजन मढी तीर्थक्षेत्री करण्यात आलं असून या सप्ताहामध्ये नाथ प्रतिष्ठान व त्यांच्या सहकार्यांनी महिलेसाठी या सप्ताहामध्ये जे व्यवस्था आहे ती पूर्णपणे करण्याची तयारी ठेवली आहे। हबप प्रकाश क्षीरसागर महाराज, बाबासाहेब मरकड, नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाथा मरकड, सुरेश मरकड, साईनाथ मरकड, उत्तम मरकड, मनोज मरकड, गोरक्ष मरकड आदींनी या आयोजनासाठी परिश्रम घेतलेत। ब्युरो रिपोर्ट, चिवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।